आम्ही या ठिकाणी या सर्व 13 गावातील लोक एकत्र येऊन आपण या ठिकाणी पाहिले असेल की या ठिकाणी महिला वर्ग पण मोठ्या संख्येने आहेत, युवक आहेत आणि सर्व कार्यकर्ते आहेत, बुजुर्ग आहेत आणि आमच्या सर्वांची अशी मागणी आहे की जे जरांडे पाटलांनी जी मागणी केलेली आहे त्याला सरकारने त्वरित पाठिंबा द्यावा आणि आरक्षणाचा तिढा आमचा संघ आता आपण पाहत असाल या ठिकाणी किती लोक येते आम्ही त्याचं सांगणार. आपण अंदाज करा या ठिकाणी 8 ते 10 हजार लोक 24 तासामध्ये एका मेसेज मध्ये सर्वजण या ठिकाणी आलेले आहे. म्हणजे आपण तीव्रता जाणवत असाल की जरांडे पाटलांना या ठिकाणी किती पाठिंबा आहे तो. आणि आमचं सर्वांचं हीच विनंती आहे की रस्त्याने पुढे जाळपोळ चाललेली आहे, पुढे रोड अडवला जातोय, परंतु आम्ही या गावामध्ये असं ठरवलेले आहे सत्तेच्या मार्गाने अहिंसेच्या मार्गाने जे महात्मा गांधींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्या मार्गाने आम्ही आमचं आरक्षण मिळावं अशी जाणवते पाटलांची पण इच्छा आहे आणि आमच्या 4 आणि 13 गावच्या लोकांचीही इच्छा आहे की आपण सरकारला इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या वतीने विनंती करावी की या ठिकाणी 24 तासामध्ये जर एवढी लोक एकत्र येऊ शकतात तर पुढील काळामध्ये जर जरांडे पाटलांची तब्येत खालावली तर घरागलीत माणूस या ठिकाणी उतरतील. एवढी सरकारला हात जोडून विनंती आहे. धन्यवाद.